ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದಲ್ಲಿ ರಸಿಕ ಮಂಡಳ ವತಿಯಿಂದ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಾಲೆ ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಶನಿವಾರ 24 ಫೆಬ್ರವರಿ 2024 ಸೌ ಜಯಶ್ರೀ ಘೋಲಪ್ಪ ಕೊಲ್ಲಾಪುರ್. ವಿಷಯ ಮಹಿಳೆಯರ ಆರೋಗ್ಯ ಬಗ್ಗೆ ಎಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನು ನೀಡಿದರು. ಈ ಒಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನದಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮಹಿಳೆಯರು, ಪುರುಷರು ಹಾಗೂ ನಗರದ ನಾಗರಿಕರು ಈ ಒಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಇದೇ ರೀತಿ ನಾಳೆ ಕೂಡ ಈ ರಸಿಕ ಮಂಡಳ ವತಿಯಿಂದ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮಾಲೆ ನಡೆಯಲಿದೆ. ರಸಿಕ ಮಂಡಳ, ಗಾಂಧಿ ಚೌಕ್, ಸಂಕೇಶ್ವರ್. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್, ಸಂಕೇಶ್ವರ್. आणि सर्वप्रथम मी अजून एक सांगू इच्छिते की संकेश्वरशी माझं वेगळं नातं. मी जरी कोल्हापूरची असले तरी एक नातं वेगळं आहे, कारण की माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या आई सौ शीला घोलप म्हणजे त्या सुगंधी परिवारातली लेख आहे. आणि त्याच्यामुळे अजून अत्यानंद होतो की मी अशा संकेश्वरमधल्या वेगळं नातं, आपुलकीचं नातं असलेल्या लोकांसमोर आणि सगळ्यांसमोर मी बोलायला मला खूप आनंद होतोय. तर स्त्रीची एक कविता सांगते की स्त्री म्हणजे काय असते नेमकं. प्रत्येकाला वाटतं स्त्रीचं आरोग्य जपायला हवं, पण स्त्री हे चार ओळीतलं सांगते स्त्री कशी असते. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वासा, स्त्री म्हणजे महान कार्य, स्त्री म्हणजे घराचं घरपण. अशा स्त्रीला माझा मानाचा मोजरा करत मी व्याख्यानाची सुरुवात करते. स्त्रीबद्दल जेवढं बोलत तेवढं कमी आहे. स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं आहे, कुटुंबाचा महत्वाचा भाग आहे. स्त्री स्त्री जरा तरी आजारी पडली की काय होतं, सगळं कुटुंबच विस्कळीत होतं. त्यामुळे स्त्रीचं आरोग्य फार महत्वाचं आहे, ती कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. स्त्रीच्या प्रत्येक टप्प्यावरती ती वेगवेगळ्या पद्धतीने आपलं कुटुंबाला समजत असते. हे करताना त्याच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, जसं मुलगी, आई, पत्नी, मावशी, आत्या अशा वेगवेगळ्या भूमिका पार पडताना ती सर्व विसरून जाते की स्वतःचं आरोग्य विसरते. पण सगळ्या भूमिका पार पडताना की त्याचा प्रत्येक नात्याला ती न्याय देत असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून ती पुढं जात असते. ती नोकरी करताना, कोणता व्यवसाय करताना, ती घर पण सांभाळून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढं असती. हे करताना ती स्वतःच्या आरोग्याकडे इतकं दुर्लक्ष करती का, तिचं ध्येय असतं की नाही माझं राहिलं तर होऊ दे, पण सगळ्यांचं व्यवस्थित होतं ना. तिचा आनंद काय की माझ्या घरच्या कुटुंबांचं व्यवस्थित झालं ना, ते वेळेवर जेवले ना, त्यांचं सगळं आवरलं ना, पण काय उरलं सुरलं असेल तर ती खाणार, अशी ती स्त्री असती. की त्यांना ते कळत नाही आणि त्याच्या वयात त्यांना होतं. मग प्रश्न पडतो आईंना पण प्रश्न पडतो की अरे मी काय तिला समजून सांगायचं. पण तेव्हा आईचं मोठं काम असतं की त्या वयात तिला झाल्यानंतर किंवा त्या वयात तिच्यामध्ये थोडासा बदल होता, जरासं मुली चिडचिड होतात, जरासा बदल होतो, अशा वेळेस त्यांना मुलींना समजून सांगणं की अरे अशी असते, किंवा स्वच्छता कसं ठेवणं, की तू कशी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांचं पोट दुखतं, अंग दुखतं, त्यांना कळत नाही या गोष्टी. आणि त्यावेळेस झालं की चिडचिड पण आपण करतात, काय खूप लहान असतात. अगोदरच्या काळात 13-14 या वयाच्या होत होती पाळी, पण आता काय शरीराचे हार्मोन्स बदल किंवा वातावरणाचा बदल किंवा आता टीव्ही आणि मोबाईलचा अतिवापर, त्याच्यामुळं काय होतं शरीरातले जे ग्रंथी किंवा हार्मोन्स आहे बदलतात, त्याच्यामुळं काय होतं ते लवकर पाणी येण्याची सुरुवात होती. त्याच्यामुळं अशा मुली त्या बिचाऱ्या इतक्या म्हणजे घाबरलेल्या असतात, इतके अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात की हे काय असतं. मग त्याच्या एका ठराविक काळात त्यांना वाटतं आणि शापच आहे की काय विचित्रच आहे, आणि माझ्यासोबतच का मुलग्याला का नाही, पण हे आईने समजून सांगितलं पाहिजे. हा शाप नाही बाळा, तुझ्यासाठी वरदान आहे. म्हणजे काय म्हणतात की कळी फुलताना जे फुल होतं तशाप्रमाणे तू फुलती आहेस. चार ठिकाणी 5 ठिकाणी क्लासेस सुरू आहे. मी 2006 पासून सुरू केलेलं आहे, आतापर्यंत नॉनस्टॉप आहे, अजूनपर्यंत कंटिन्यू आहे. परंतु मॅडम सांगितल्याप्रमाणे लेडीजना साठी सांगितलं, जबरदस्त सांगितलं. हा म्हणजे प्रत्येक माणसाने प्रत्येकपूर्वनु योगा क्लास कलिबेकु बरबेकु अनुबंध और इच्छा ಅದಕ್ಕೆ अनुभव ತಗೋಬೇಕು. ಮೇಡಮ್ ಹೇಳಿದ್ರೇನು, ನೀವು ಥಿಯರಿ ತಗೋಬೇಡಿ, ಅಂದ್ರೆ
थेरी अगर इतके जरी पण थोडे पडतात बट अदना प्रॅक्टिस पहिल्यांदा मॅडम तुम्ही माझ्या आईला हार घातलाय नाही माझ्या घरात फोटो नाही माझ्या मनात आहे ते आमची आई ती सांगत होती की घरात फोटो पोहोचू नका एका भावानं असला हार घातला एका भावानं असला हार घातला मला नको आहे आई तोपर्यंत जिवंत सेवा करा आणि त्यांनी सेवा केली तिचा तुम्ही सत्कार केला हे मी आज माझं भाग्य समजतो पहिल्यांदा माझे आईचे योग गुरु पण हे सर सुरुवात करून दिले त्याच्यानंतर माझी आई क्लास घेते बायकांचा ह्या सरांनी आमच्या आईला योग गुरु शिकवलं होते आणि शिक्षण प्रेमी सुद्धा व्याख्याते म्हणून उपस्थित राहिलेल्या सौ जयश्री गोलप यांचे महिलाबद्दलचे व्याख्यान उत्कृष्टरित्या सांगितल्याबद्दल त्यांचा रसिकतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजचे प्रायोजक दुंडाप्पा वाळके यांचे देखील पण मी आभार मानतो. तसेच त्याचबरोबर जाहिरात सौजन्य श्री सुरज कवळी केटेकर यांनी पण दिलेला आहे त्याबद्दल मी रसिकतर्फे त्यांचा आभार मानतो.